कोरोना नावाच्या जागतिक युद्धाशी लढण्यासाठी शहरांसह ग्रामीण भागातही सर्वत्र खबरदारीचा उपाय म्हणून विविध योजना राबवल्या जात आहेत. संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला येथेही कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून अहमदनगर डिस्ट्रिक्ट सहकारी बँकेच्या वतीनं ग्राहकांना योग्य अंतर ठेवून काळजी घेण्याचं सांगण्यात येत आहे. ग्राहकांचे हात सॅनिटायझरनं स्वच्छ करून मगच त्यांना बँकेमध्ये प्रवेश दिला जातोय. ग्रामीण भागातही योग्य ती काळजी घेताना नागरिक दिसत आहेत. मात्र ग्रामीण भागात दिवसेंदिवस लोकांची वाढती गर्दी ही चिंतेची बाब ठरत आहे असं मत बँकेचे व्यवस्थापक देवेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केलं. सदर बँक ही सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरू राहील. उर्वरित वेळ बँक कामकाजासाठी राखून ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सांगतोय की कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या वतीने आम्ही दक्षता म्हणून ग्राहकांना साधारणपणे 8 फुटाच्या अंतरावर उभे राहण्यास सांगितलेले आहे. तसेच सर्व ग्राहकांना सॅनिटायझरने स्वच्छ हात धुण्यासाठी खाली बांधली आहे त्याची व्यवस्था केलेली आहे व सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 2-2 ग्राहक आम्ही बँकेमध्ये आतमध्ये घेतलेले आहेत आणि आम्ही स्वतः आम्ही कायम 5-10 मिनिटांनी आमचे हात स्वच्छ सॅनिटायझर धुतो आणि आम्ही प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधलेले आहे. आम्ही ही स्वच्छता घेत आहोत. याप्रसंगी बँकेचे लेखापाल पी आर भोसले, लिपिक स्नेहा बेब्वे, सहायक सोनाबाई खेमनार आदी उपस्थित होते. नानस दुमाला ग्रामपंचायतीच्या वतीनं वारंवार प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांची माहिती सरपंच भीमराज सत्तर आणि ग्रामसेवक एस बी भालेराव देत आहेत. गावची योग्य ती दक्षता घेताना ग्रामपंचायत पदाधिकारीही दिसून येत आहेत. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर.